उड्डाणपुलाच्या कामामुळे बन्सीलाल नगर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. जोपर्यंत या रस्त्यांची दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा नगरसेवक गजानन बारवाल यांनी दिलाय. बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्टेशन दरम्यान होत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे बन्सीलाल नगर परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यानं वाहन चालकांना मोठी कसरतीनं आपली वाहन चालवावी लागत असून अनेकांचा वाहनावरील ताबा सुटल्यानं लहान मोठे अपघात घडले आहेत. या रस्त्यांची जोपर्यंत दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचे औपचारिक उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका नगरसेवक गजानन बारवाल यांनी एमसीएनशी बोलताना स्पष्ट केली. पदमपुरा ते रेल्वे स्टेशन या रोडवर महावीर उड्डाणपुलाचं काम संपत आलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी MSRDC आणि महानगरपालिकेचा अतिशय निष्काळजीपणा झालेला दिसून आलेला आहे. अनेकदा सांगूनसुद्धा, अनेकदा व्हिजिट करूनसुद्धा आत्तापर्यंत त्यांनी त्या ठिकाणचा अरुंद रस्ता जो पूल द्या ते पदमपुराला जो पूल आहे अतिशय लहान पूल त्या ठिकाणी आहे आणि तिथं येऊन पूर्ण तो पूल संपतोय, तर त्या पुलाचं त्यांनी काम केलं नाही, त्याचे नियोजन काही केलं नाही, त्यासाठी खूप मोठे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होणार आहे. मी हा जो पूलचा उद्घाटन आहे जोपर्यंत त्याचा निर्णय ते घेणार नाही तोपर्यंत या पुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही अशा प्रकारे माझी स्पष्ट भूमिका आहे माझ्या आणि माझ्या सर्व वार्डातर्फे. आणि ही जी ट्राफिक आहे याच्यामुळे खूप मोठ्या गोष्ट समोर जावं लागलं, अनेक अपघात आतापर्यंत झाले, पुन्हासुद्धा अपघात होतील. त्याचबरोबर तो पाण्याचा स्लोप आहे तो सर्व पदमपुरा काढण्यात आला आहे, आम्हाला त्याच्यासुद्धा खूप त्रास होणार. तर मी जोपर्यंत या याचा निर्णय, पुलाचा निर्णय, लँड ॲक्विजिशनचा निर्णय होणार नाही तोपर्यंत या पुलाचं उद्घाटन होऊ देणार अशा माझी स्पष्ट भूमिका आहे आणि तसं मी करणारच.